राहुल गांधी महाराष्ट्रात आले. व्यासपीठावर शरद पवार दिसले पण ठाकरे नव्हते. ठाकरेंच्या गैरहजेरीचा अर्थ काय? आमची आघाडी फार मजबूत आहे, त्याला कोणी हलवणार नाही, आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत. विरोधी पक्षनेते आणि भाजपा विरोधी इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा असलेले राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता. दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राहुल गांधी सांगलीत आले होते. यावेळी शरद पवार या व्यासपीठावर दिसले पण उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटातील कोणताही नेता उपस्थित नव्हता. ठाकरेंच्या अनुपस्थितीचा अर्थ काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या संदर्भात संजय राऊतांनी नेमकं काय सांगितलं ते पाहूया. सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते, सगळ्यांचे सहकारी होते. आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे. स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्रीवरती येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले. पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत, मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाहीत. बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही. ठाकरेंची कार्यक्रमातली अनुपस्थिती राजकीय चर्चेचा विषय होईल याचा अंदाज खरगेंना आला आणि त्यांनी शिवसेना महाविकास आघाडी सोबतच आहे अशा आशयाचं विधान करत या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला. जो सही शिवसेना कौन सी है परसू इलेक्शन में आप देखे हैं, सही शिवसेना हमारे आघाड़ी के साथ है, सही एनसीपी शरद पवार के साथ है, ये सब सही लोग हमारे साथ है, नकली लोग उधर है. इसीलिए आपको सोच समझ के इस पार्लियामेंट इस असेंबली इलेक्शन में आप पूरा महाराष्ट्र विकास आघाड़ी को मदत करना चाहिए. आमची आघाड़ी फार मजबूत है, त्याला कोणी हलवणार नाही, आम्ही टक्कर द्यायला तयार आहोत. आणि तिन्ही पार्टी मिळून जे काम आज करत आहोत आणि राहुल गांधीजींनी जे सगळ्यांना एक मंत्र दिले की डराव मत, कोणी भ्यायचं नाही. तुम्ही भिला, डर गे तो मर गे, उठेंगेच नाही. त्यासाठी तुम्ही एक होऊन ह्या इलेक्शनमध्ये जसं तुम्ही पार्लमेंट इलेक्शनमध्ये एक होऊन आम्हाला सगळ्यात जास्ती सीट दिला आघाडीला, त्याचप्रमाणे आघाडीची सरकार आणा आणि महाराष्ट्रात सुख संपत सगळं येते. ते सगळे भांडवल आलेत, त्यांच्याकडे काही नाही आणि सगळे नकली पार्टी आहेत. एकूणच सांगलीमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराला पराभूत करणारे विशाल पाटील हे राहुल गांधींच्या सोबत वावरत होते पण ठाकरेंचा एकही नेता या व्यासपीठावर दिसला नाही. दुसरीकडे ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी ठरवण्याची केलेली मागणी ही काँग्रेसनं फेटाळल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळंच खरगेंनी असली शिवसेना ठाकरेंचीच असं सांगत मवियामध्ये मतभेद नाही तसं वारंवार दर्शवण्याचा प्रयत्न केला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.